नमस्कार, आपण पाहताय एमबी न्यूज। एमबी न्यूज, दर्जेदार बातमी, विश्वासार्ह माहिती। प्रभू वैद्यनाथाच्या पावन वास्तव्याने पुनित झालेल्या परळी शहर आणि बालाघाटाच्या रांगांमध्ये आता राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्फळही साकारले गेले आहे। राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात सर्वात उंच अशा प्रकारचे राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ असलेला तिरंगा आज लोकार्पण करण्यात आला। माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून नागरी दलितेत्तर योजनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेजवरील डोंगरावर अतिविशाल तिरंगा ध्वज राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ म्हणून आज डौलाने फडकताना दिसत आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तिस्थळाचे लोकार्पण नामदार धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले। तब्बल 150 फूट उंची असलेल्या अतिविशाल तिरंगा ध्वजाची उभारणी करण्यात आली असून LED, स्पॉटलाईट, जनरेटर, CCTV, सेफ्टी वॉल कंपाऊंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे। या विशाल तिरंगा ध्वजाचे आज सकाळी 10:30 माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मराठवाड्यात सर्वात उंच असणारा हा विशाल तिरंगा ध्वज व सुशोभीकरण सुमारे 82 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे। वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बालाघाटाच्या उंच डोंगरावर हा तिरंगा ध्वज डौलाने फडकल्यानंतर दूर अंतरावरून हा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। या ध्वजाच्या उभारणीने परळी शहरात राष्ट्रभक्तीचे एक मोठे स्फूर्तिस्थळ उभे राहिले असून परळी शहराच्या वैभवात यामुळे मोठी भर पडली आहे। शहरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB News ला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।